तरीका भी बहुत अलग ही था उनका, बंदा भी अलग, डिटेक्शन भी अलग। अरे कुठे गेली गोरे साहेबांची? हाँ, एक नवीन मोडस आहे OLX वर। आपण पाहतो की आपण, तुम्ही पण कधीतरी तुमचं काही जुन्या वस्तू आपण विकतो आणि जाहिरात देतो आपण त्याच्यावर, याचा बेनिफिट घेणारे बरेचसे मंडळी, त्यांनी एक नवीन मोडस आहे की गाडी कुठली आहे तुमची गोरे? KTM गाडी कुठली तरी आहे, टू व्हीलर KTM गाडी आहे। तर ह्या गाड्यांची चोरी करणारी ही गँग आहे, हे दोघेही राहणारे आसामचे आहेत। OLX वर ज्यांनी जाहिरात दिली माझी गाडी विकायची, की त्यांच्याशी ते दुसऱ्याच्या नावावर घेतलेला मोबाईल आणि बनावट सिम कार्डच्या माध्यमातून ते कॉन्टॅक्ट करायचे आणि ते त्यांना सांगायचे की आम्ही तुमची गाडी घेऊ, चांगल्या किमतीमध्ये घेऊ, आणि मग ते त्याचा विश्वास संपादन करायचे आणि मग गाडी घ्यायला यायचे आणि एक राऊंड मारतो म्हणून घ्यायचे आणि राऊंड मारून गाडी घेऊन जायचे। अशा प्रकारच्या अनेक गाड्या त्यांनी चोरल्याचं निष्पन्न झालेलं आहे। नवी मुंबईमध्ये एका दिवशी नेरूळला आणि खांदेश्वरला 2 गुन्हे दाखल झाले, CR 115 आणि 146, 420 आणि 406 मध्ये। तर याचा मोडस बघितल्यानंतर लक्षात आलं की हे दोन्ही गुन्हे एकाच गँगने केलेले असावेत। युनिट 2 सिनियर इन्स्पेक्टर श्री गोरे यांच्या पथकानं यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात ते यशस्वी झाले आणि ह्या गाड्या ज्या आहेत, एकूण 5 गाड्या, हे जे पॅकिंग करून त्या गाडी ताब्यात घेतल्यानंतर ते तिची नंबर प्लेट, त्यांच्याकडे जी ऑलरेडी KTMची गाडी आहे तिचं नंबर प्लेट लावायचे आणि तिचंच RC बुक्स ते वापरायचे, जेणेकरून प्रवासामध्ये कुणालाही संशय येऊ नये किंवा चेक केलं तरी RC बुक आणि नंबर 2 बरोबर जुळायचा, कारण बाकी इंजिन नंबर बघायला कोणी एवढी जास्त बघत नाही, याचा ते बेनिफिट घेत होते। एकूण 5 गाड्या याच्यामध्ये जप्त केलेल्या आहेत। 5,50,000 रुपयाचा मुद्देमाल युनिट 3 सिनियर इन्स्पेक्टर श्री गोरे आणि त्यांच्या टीमने जप्त केलेला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, दोघेही आसामचे आहे। का असतोस?